झटपट तयार होणारे हिरव्या मुगाचे डोसे तर एक वाटी मूग मी रात्रभर भिजायला घातलेले मस्त मूग भिजलेत बघा त्यातलं पाण्याने तुळून घेतलं आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिलेत तर हे डोसे ना अगदी दहा मिनटात फटाफट तयार होतात नाश्त्याला सकाळच्या घाई किंवा मुलांच्या टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे बरं का आता मूग टाकून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची थोडंसं आलं टाकलं आहे आणि दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ टाकलं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे थोडंसं पाणी टाकलं आणि बॅटर तयार करून घेतलं आहे तर बॅटर की नाही जास्त पातळ पण नसावं आणि जास्त घट्ट पण नसावं या पद्धतीने आपण बॅटर तयार करून घेतले बघा बॅटर झालेलं आहे परफेक्ट असं तयार तवा पण एकीकडे गरम झालाय तर तवाना डोशासाठी कडकडीत गरम असावा मस्त जाळी पडते डोशाला बॅटर तव्यावर टाकल्याच्या नंतर पसरलं जात नसेल तर बॅटर थोडंसं पाणी टाकून सैल सर करून घ्या मस्त डोसा तयार होतो आता इथे बघा डोसा किती छान तयार झाला आहे अतिशय पौष्टिक असतात हे मुगाचे डोसे आणि चवीला तर खूप मस्त लागतात डोसा जर की नाही अजून टेस्टी हवा असेल ना त्याच्यावरती बटर किंवा तूप टाकून घ्या पण सहसा मुलांना बटर आवडतं की नाही मग मी इथे मी बटरच टाकून घेतलं तर आता हे बटर डोशावरती पसरवून घ्यायचं खूप छान चव आहे त्याच्यामुळे भिजवलेल्या डाळ तांदळाचे डोसे तर आपण नेहमीच खातो पण कधीतरी या पद्धतीने पण ट्राय केले पाहिजे जे, जे। पौष्टिक पण असेल आणि चविष्ट पण आणि त्याचबरोबर एक वेगळा प्रकार मुलांना खायला मिळेल तर आता डोसा बघा खालच्या बाजूने मस्त कुरकुरीत झाला आहे आणि फटाफट फोल्ड देखील होतोय तर हा डोसा काढून घेते आणि पुन्हा एकदा डोसा बनवून दाखवते तर इथं मी तव्यावरती जराही तेलाचा वापर केलेला नाहीये आणि बॅटर टाकून घेतले तरीही डोसा अजिबात चिटकलेला नाही तव्याला हे डोसे की नाही तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता टॉमॅटोच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा चटणी बनवायला टाइम नसेल तर टॉमॅटो सॉस असतोच आपल्याकडे त्याच्याबरोबर खाल्ले तरीही मस्तच लागतात दुसऱ्यांदा पण छान असा कुरकुरीत मस्त खमंग असा डोसा झालाय तयार त्यालाही फोल्ड करून घेते याच्याबरोबर मी चटणी बनवली मस्त टॉमॅटोची आणि खोबऱ्याची मिक्स चटणी